आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। 30 वर्षांपूर्वीच्या सर्व इमारतींचा सर्वे पालिका प्रशासनाकडून सुरू असून अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहेत। डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन समोरील सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास वृंदावन धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। वृंदावन इमारतीसमोरील परिसर हा प्रचंड धोदारीचा असतो। ही इमारत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आली होती। इमारतीच्या तळमजल्यावर वृंदावन हॉटेलसह 8 दुकानांचे गाळे आहेत। तसेच डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पुलावर जाण्यासाठी वाहन चालक याच इमारतीच्या समोरील रस्त्यावरून जात असतात। एकंदरच हॉटेल आणि गाळे असल्याने नागरिक येत असतात, त्यांच्याही जीवितास धोका होऊ शकतो असे दिसून येते। 15 जून रोजी या इमारतीच्या मालकाला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते अशी माहिती ग प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी दिली आहे। प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई। चामडाचे शिंगे तस्करी करणाऱ्या एका आरोपीला मिरज पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून 2 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रसिक प्रवीण जकाते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। मिरज पोलिसांना जिना साहेब दर्गा येथे एक व्यक्ती सांबर जातीच्या हरणांचे शिंगे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले। रसिक प्रवीण जकाते नावाचा हा मल्लेवाडीमध्ये राहणारा आहे आणि हा काहीतरी सांबराची शिंग विक्री करता आणलेले अशा प्रकारची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। मी माझा वरील स्टाफ हा पेट्रोलिंगला होता, त्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं की अशी अशी माहिती आहे, त्यांनी कुठले कपडे घातलेले आहेत त्याच्या संबंधाने त्यांना ब्रीफ केलं आणि सापळा रचला आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा रसिक प्रवीण जकाते नावाचा इसम हा आम्हाला 24 वर्षाचा मिळून आला। हा मल्लेवाडी मिरज या ठिकाणी राहतो। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर, त्याची झडती घेतल्यानंतर आपल्याला 2 सांबराची शिंगा मिळाली, त्याची व्हॅल्यू 2 लाख रुपये आहे। तर त्यांनी कुठनं आणली, काय आणली, त्याच्या संबंधाने तो काय उडावडीची उत्तरं देतोय आणि त्याच्या संबंधाने प्राणी जीवन संरक्षण कायदा अधिनियम या आणि आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या तपास चालू आहे। तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की त्यांनी कुठून हे सांबराची शिंग आणलेली आहे। यावेळी त्याच्याकडे 2 सांबराचे शिंगे आढळून आले। यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडील 2 लाख रुपये किमतीचे शिंगे जप्त केले। विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। अशातच भाजप सरकारचा कार्यकाळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात आजचा शेवटचा दिवस आहे। यामुळे अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक काव्यपंक्ती सादर केल्या। मी पुन्हा येईन याच भूमिकेत नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अशा सूचक काव्यपंक्ती उच्चारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतेल असा दृढ विश्वास व्यक्त केलाय। मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन। सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले। गेल्या 15-20 वर्षात न झालेल्या गोष्टी करून दाखवल्या, महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो असे ते यावेळी म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याच्या योजनेत घोटाळा नसल्याचे सांगत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण केली। तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी 30 वर्ष ओळखतो, ते दुर्भावनेने कधीही काहीही करत नाही, त्यांच्याकडून निराश होऊन कुणीही परतत नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली। एकीकडे चिपळूण तालुक्यातील धरण फुटले असल्याची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्यातील धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले।
भिंतींमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या तळ्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या 3 ते 4 गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूद मध्ये असून या धरणात सध्या 90% पाणी साठा आहे. गेल्या 5 वर्षात प्रथमच धरणात एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मात्र धरणाच्या भिंतीला तडे गेले असून पाणी पाझरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सेलूद, पारत, खुर्द, बुद्रुक या 4 गावांना धोका होऊ शकतो. मागील 2 दिवसांपासून जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले तुडुंब वाहू लागले असून रायगड नदीला पूर आला, तर जुई धामणा धरणात पाण्याची आवक होऊ लागली. मात्र पाणी वाढल्याचा आनंद असताना दुसरीकडे मात्र धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. समाजसेवक व आमदार तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आप्पा शिंदे यांनी शहरातील गरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी मुलगा डॉक्टर कुलदीप शिंदे व त्याच्या टीमसाठी कल्याणपूर्व चक्की नाका येथे अमेय मल्टीस्टेट हॉस्पिटल हे भव्य दिवा हॉस्पिटल निर्माण केले. या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी राज्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, आमदार गणपत शेट गायकवाड, आमदार आप्पा शिंदे, राजेश मोरे, सुनील वायरे आदी मान्यवर उपस्थित होते. पॉटरी मशीन्स वगैरे आहेत आणि हार्मोनिक कटर सुद्धा आहे. दुसरी ओटी आपली 250 square foot ओटी आहे आणि तिसरी ही फुल्ली डेडिकेटेड लेबर रूम आहे, त्याच्यामध्ये सगळ्या महिलांच्या डिलिव्हरीज वगैरे होऊ शकतात. अच्छा, आरोग्यमंत्री जे आता म्हणाले की काहीतरी सरकारी सुविधा पाहिजे, त्यानंतर जे सरकारी सुविधा आहेत अशा जसं राजीव गांधी वगैरे अशा काहीतरी सुविधासाठी राखीव ठेवलेले आहेत का काय बेड वगैरे? सुरुवात करताना आमच्याकडे त्या सुविधा आलेल्या नाही आहेत. जसं जसं पुढचं काळ येणार तसं तसं आम्ही सगळ्या गोष्टींसाठी अप्लाय करणार आहोत आणि राजीव गांधी, महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजना पण आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते लवकर सुरुवात पण आपल्याकडून जसं आम्ही स्वतः ओन करतोय, वी विल गिव्ह समबडी निडी असलं तर डायरेक्टर आम्ही मिळून ते मॅक्झिमम डिस्काउंट काय देते आणि जे गरजेचं पेशंट असतं डेफिनेटली आपण कन्सिडर करणार आहे. कारण ते उद्देश हेच आहे, आम्ही सगळं कल्याणीस्टला आलो आहे, कल्याणीस्टची परिस्थिती माहीत आहे, आमचे ओळखीचे भरपूर पेशंट असणार आहे. सो इट्स नॉट ऑल कमर्शियल, थोडासा आपल्याला सोशल आहे, ट्रस्ट आहे, वी विल ट्राय टू हेल्प देम आउट करू शकतो अँड प्रॉब्ली क्रेडिट देणे, थोडासा डिस्काउंट देणे हे सगळं गोष्टी मग करू. कारण काय बाकी सगळे बोलले आरोग्यमंत्री कॉस्टिंग मेंटेनन्स पण आहे, हे सगळं बघून आपण ते बॅलन्स करून सगळं तिघही डॉक्टर कल्याणपूर्वमध्ये जन्माला आलो आहे आणि तिकडेच वाढलेलो आहोत, शिक्षण वगैरे सगळं आमचं मुंबईला झालंय. पण एक ही भावनाच होती की कल्याणपूर्वच वैद्यकीय विकास करणं आणि इकडची लोकांची सद्य परिस्थिती काय आहे, त्यांची एक पेईंग कॅपॅसिटी किती आहे, ते सगळं त्याची कल्पना आम्हाला आहे. त्याच्यामुळे एक वाजवी दरामध्ये एक चांगलं केअर देणं हे एक आमचं उद्दिष्ट आहे. वाजवी दरात देण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जितके पण डॉक्टर्स आहेत तेच डायरेक्टर्स आहेत आणि तेच ओनर्स आहेत आणि आपल्याला आयसीयूसाठी कोणाला बोलवायची गरज नाही, ऑर्थोपेडिकसाठी डिलिव्हरीसाठी गरज नाही आहे, सर्जिकल एंडोस्कोपी करण्यासाठी मला कोणाला अजून बोलवायची गरज नाही आहे. गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला सगळे सुविधा जे आपण आहेत ते सगळे डॉक्टर्स आपल्यासोबत आपलेच डायरेक्टर्स आहेत, त्याच्यामुळे आपण खूप लेवलवर आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट्स आणि कन्सिडर करू शकतो. कारण कोणाला मला समजवायची गरज नाही आहे, आपले सगळे डॉक्टर आपलेच आहेत आणि या लेवलचं सेटअप टाकण्याची आपली आयडिया हीच होती की आपल्या एरियामध्ये असा सेटअप का ना राहावा, आपले लोक अफोर्डिंग नाही आहेत तर त्यांना नॉन अफोर्डिंगच केअर का द्यावी, ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही हा सेटअप असा बनवलेला आहे मॉडर्न, पण त्याच्यामध्ये अफोर्डेबल ठेवून आपल्या लोकांना पण ती सेवा द्यावी. हा प्रश्न नाही यायला पाहिजे की माझ्या घरी काय झालं, उद्या आमच्या घरात कोणाला काय झालं, त्यांना कुठे घेऊन जायचं. आम्हाला आमचा असा एक हॉस्पिटल बनवायचं आमचं स्वप्न होतं, ते आम्ही आज केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये सरकारी सुविधा ही लागू करावी जेणेकरून या कल्याणपूर्वेतील गोरगरिबांना या मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये आपल्या आजाराचा उपचार घेता येईल असा योग्य सल्ला आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी पालकमंत्री व अमेय हॉस्पिटलचे उद्घाटक एकनाथ शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात मोलाचा सल्ला देऊन मी या राज्याचा आरोग्यमंत्री आहे, सरकारी सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मीही प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. तसेच डॉक्टरांवर अत्याचार करू नका, त्यांना मारहाण करू नका असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी शरद शहाणेचा आधार न्यूज मुंबई.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि इतर समस्या डोक्यावर काढतात. मागील 2 दिवसात मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी मोठ्या प्रमाणात साचून तुंबलं होतं. या परिस्थितीशी मिळते जुळते असलेलं आरजे मलिष्काचं गाणं गेली आमची मुंबई खड्ड्यात हे गाणं सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते. मलिष्का आणि तिच्या टीमने हे गाणे म्हणत मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. गाणे बनाए कितने गाने बनाए हाँ, अरे कैसे समझाए हाँ, आता खड्डे आम्हीच भरू का आमचे पैसे परत द्या, आता मुंबई अटकली आमची सटकली सरत वाजवूया. गेली 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 मुंबई खड्ड्यात, गेली गेली मुंबई खड्ड्यात, गेली आमची मुंबई खड्ड्यात, गेली गेली रे. आम्ही पडलो 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 खड्ड्यात, पडलो 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 खड्ड्यात, पडलो 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 खड्ड्यात, आम्ही पडलो रे. हे गाणे महापालिकेपर्यंतही पोहोचले. यापूर्वी मलिष्काचं मुंबई तुझा बीएमसीला भरोसा नाही का हे गाणं समाज माध्यमांवर गाजलं होतं. शिवाय पावसाळ्यासाठी महापालिकेने केलेली तयारी दाखवण्यासाठी प्रशासनाने मलिष्काला आमंत्रित केलं होतं. यावेळी आयुक्त प्रवीण सिंह परदेशी उपस्थित होते. मात्र मुंबईतील ही परिस्थिती पाहता आरजे मलिष्काचं गाणं मुंबईसाठी योग्य आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही. मुंबईमध्ये कुठेही पाणी साचत नाहीये, साचल्यास त्याचा लगेच निचरा होतोय असं बेताल वक्तव्य मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं होतं. त्याचा मनसेने अनोख्या पद्धतीने निषेध केला असून महापौरांना चक्क जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवला आहे. नालेसफाईत भ्रष्टाचार होत असल्याने गेली अनेक वर्ष मुंबई पाण्यात जात आहे, जनजीवन विस्कळीत होते. 4 दिवसांपासून मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असताना देखील शहरात कुठेही पाणी साचत नसल्याचे विधान महापौर कसे करू शकतात, त्यांना साचलेले पाणी दिसत नाही का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. काल आपल्या मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर साहेब यांना मुंबईत कुठेही पाणी तुंबलेलं, लोकांना झालेला त्रास या कुठल्याही गोष्टी दिसल्या नाही. आणि ते स्वतः असं म्हणाले की ते शिक्षक आहेत त्यामुळे ते खोटं बोलत नाही, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना बहुतेक दिसण्याचा प्रॉब्लेम असावा म्हणून खास महापौरांसाठी हा जाड विंगाचा चष्मा आम्ही आणलेला आहे. या चष्म्यामधून तरी महापौरांना दिसावं अशी आमची अपेक्षा आहे. हा जाड विंगाचा चष्मा आहे, तो दुरी दिसतंय का तुम्हाला याच्यातनं? स्पष्ट दिसतंय. त्यामुळे हा चष्मा आम्ही महापौरांना सप्रेम भेट म्हणून पाठवत आहोत कुरिअरनी. आणि जे नेते आहेत ज्यांना ही मुंबईची दुरावस्था दिसत नाहीये, लोकांचं दुःख दिसत नाहीये, लोकांची दैनावस्था दिसत नाहीये, त्या सगळ्या नेत्यांसाठी मोफत चष्मा पाठवण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही करू अशी एक आश्वासन आम्ही या ठिकाणी देत आहोत. आता हा चष्मा आम्ही पॅक करतोय महापौरांना कुरिअरनी पाठवण्यासाठी. ठाण्यातील शहनाई हॉलमध्ये मंगळवारी विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्हे व मिसिंग प्रकरणातील 1,04,55,000 रुपये किमतीचे जप्त मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. विविध प्रकारच्या 60 गुन्ह्यांमधील 87 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्था परिस्थिती हाताळणे हा विषय आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो असतो तो म्हणजे क्राईम प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन. आणि जे गुन्हे घडलेले असतात त्यामध्ये जो मुद्देमाल चोरीला गेलेला असतो तो आपण हस्तगत करून ज्या नागरिकांचा ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला असतो त्यांपर्यंत पोहोचणे आणि गुन्हेगारांची शिक्षा होणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि म्हणूनच आमच्यासाठी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा हा घटक आहे असं आम्ही मानतो. कारण जन्म दिलाय. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. प्रसूती वेदना होण्यास सुरुवात झाल्यावर खडवली येथून लोकांनी मुंबई प्रसूतीसाठी निघालेल्या 29 वर्षीय जस्मिन यांची डोंबिवली स्थानकात बुधवारी सकाळच्या सुमारास प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. जस्मिन शब्बीर शेख असे त्या महिलेचे नाव आहे. सकाळी त्या नातेवाईकांसोबत मुंबईतील कामार रुग्णालयात जात होत्या. खडवली येथून लोकल डोंबिवलीत येत असताना त्यांना प्रसूतीच्या वेदना जास्त होऊ लागल्याने डोंबिवली फॉलॅट क्रमांक 3 येथे त्यांना उतरवले. तेथेच तिची प्रसूती प्रवासी महिलेसह रेल्वे पोलिसांनी नॉर्मल पद्धतीने केली. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे समजते. औरंगाबाद मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली.
याबाबत औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जायकवाडी धरणाची पाहणी करत त्यांनी पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. हेमंत कोले त्यांचे सर्व सहकारी यांच्यासह माझ्या सहकारी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती महोदया शशीरताई कुलकर्णी आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहणी करायला. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील कास नदी पूर्णपणे भरली असून पुलावरून पाणी वाहते. यामुळे मेहकर मालेगाव मार्ग काही काळ बंद झाला होता. मेहकर तालुक्यात सर्वत्र सतत पावसामुळे गावात पाणी शिरण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. या तालुक्यात जोरदार पावसामुळे डोणगाव वॉर्ड नंबर 2 लक्ष्मीनगरचे प्रचंड हाल झाले आहेत. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले तरी सुद्धा रस्त्याचे खडीकरण झाले नाही, खांबावर लाईट नाही, डोणगाव पर्यंत येणारी निधी कुठे जाते याच्यावर अधिकारी साहेब ऍक्शन का घेत नाही असे संतप्त ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहेत. प्रतिनिधी मोहम्मद जैनून सह आधार न्यूज मुंबई डेक्स. चालत्या लोकल मधून 4 प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंब्रा कळवा दरम्यान घडली. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 3 प्रवाशांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. मंगळवारी झालेल्या मध्य रेल्वेच्या खोळंब्यानंतर लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. लोकल गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. लोकल मध्ये मोठी गर्दी असल्याने प्रवाशांवर लटकून प्रवास करण्याची वेळ आली. जीव मुठी धरून प्रवास करणारे मुंब्रा कळवा दरम्यान 4 जण चालत्या गाडीतून खाली पडले. मुसळधार पावसामुळे मंगळवारी दिवसभर बंद असलेली मध्य रेल्वेची सेवा सुरू झाली. मात्र लोकांची संख्या कमी असल्यानं प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळाली. बुधवारी पाऊस नसतानाही रेल्वे विभागाने रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या सुरू केल्याने सकाळपासूनच बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, दिवा, मुंब्रा कळवा आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यात रविवारच्या वेळापत्रकानुसार प्रवासी संख्या जास्त आणि रेल्वे गाड्यांची संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट.